दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावरील सौरभ मंगल कार्यालयात घेतलेल्या शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यात सुरुवातीला कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेत रुग्णांची सेवा करणाऱ्या आशा वर्करांचा सत्कार करण्यात आला. तसंच 1971 मध्ये भारत पाकिस्तान लढाईत विजय मिळवून देणाऱ्या माजी सैनिक युसुफ खाटिक यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. त्यांनी आपल्याला मिळालेली सर्व शौर्य पदक शासनाला परत केली. केंद्रातील भाजप मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे असं या मेळाव्यास मार्गदर्शन करताना आमदार नाना पटोले म्हणाले, आजपर्यंत त्यांनी एकही निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा घेतलेला नाहीये. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची त्यांनी रत्तीभरही चिंता केलेली नाहीये. तसंच देशात राबवलेला नोटाबंदी, GST, घरगुती गॅस वापरताना अनुदान मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेला बँकेत उभं राहून खाते उघडणे यासह अनेक निर्णय जनतेच्या अहिताची आहेत. या अचानक आपल्या देशामध्ये आलेल्या कोरोना, या कोरोनाने अनेक लोकांचा जीव गमावला, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्याच्यामध्ये आमच्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांनी आपली जीवाची पर्वा करतात. या कोरोनामध्ये आपण लोकांनी काम केलं म्हणून तुम्हाला कोरोना योद्धा हा पुरस्कार काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी दिला गेलेला आहे. मी या ठिकाणी काँग्रेसच्या तिरंग्यामध्ये आपल्या सगळ्याचा सन्मान करतो आणि ज्या अशा अपेक्षा आमच्या आशांची आहेत त्या अशा अपेक्षा निश्चितपणे, कारण की माणूस कर्माने मोठा मागल्याने नाही. आज माझ्या आशा वर्कर असतील, आमच्या अंगणवाडीकर सेविका असतील, या लोकांना देता त्या मदत करतात. अशा या महामारीमध्ये आपण स्वतः हे कष्ट उचलत आहात आणि त्याच्यामुळे मी तुमचा भाऊ म्हणून प्रामाणिकपणे एवढं सांगतो की तुम्हाला न्याय तुमचा भाऊच मिळून देईल एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. याचा एक निर्णय आम्ही महाराष्ट्राला देशामध्ये आपण आणला, कारण की विरोधी पक्षाकडे येतात त्या सत्तेवर चर्चा करणं, त्याच्यावर मतदान करणं ही अध्यक्षाची जबाबदारी असते असा आपण त्याला समजत होतो. पण ओबीसी समाजाची जनगणना जातीनिहाय व्हावी असा पहिल्यांदा देशपातळीवरचा ठराव या तुमच्या पुराने तुमच्या भावाने या नाना पटोलेने या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली आणि देशामध्ये याची सुरुवात झाली. कोरोनाच्या या काळामध्ये आपल्याला ती जनगणना करता आली नाही केंद्र सरकारला असं आपण मान्य करू, पण जुन्या आकडे यांच्याजवळ आहे. सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला केंद्र सरकार आकडे देत नाही, ओबीसीची नेमकी संख्या किती आहे हे आम्हाला कळत नाही आणि म्हणून अशा वेळेस ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न उद्भवत नाही आणि म्हणून माझ्या सुप्रीम कोर्टानं ओबीसी समाजाचा राजकीय जे निर्णय घेतला तो राजकीय खून कोणी केला असेल तर तो भाजपने केला. फक्त तुमच्या धुळे किंवा नंदुरबार जिल्ह्याचं दोन चार जिल्ह्याचं नुकसान झालं नाही, देशातल्या सगळ्या ओबीसी समाजाचं नुकसान. इथं शामचंद्र उभा आहे की इथं कोणतर हा प्रश्न नाहीये. आज आपल्या सगळ्यांना एकत्रित येऊन आपल्याला वाटतं काँग्रेसच या देशामध्ये आपल्याला सगळ्यांना न्याय देऊ शकतो ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. मी आपल्याला माहिती सांगितलं सर. जागर जनस्थानसाठी अख्तर शहा, तोंडाईचा.